युवा सेना आणि ग्रामस्थ मंडळ उसरली खुर्द यांच्यावरती असणारे प्रेम तुम्हाला खऱ्या अर्थाने इथे पाहायला मिळते आणि मान्यवरांचं इथे शुभागमन झालं. मित्रांनो, आत्ताच आमदार प्रशांत ठाकूर साहेबांची तुम्ही रॉयल थाटात एंट्री पाहिली आणि इथे मान्यवरांचं शुभागमन होत असताना राहुल शेख पाटील आडिवली आणि त्यांच्या समेत राधे एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा दीपक शेख पाटील. थँक्यू थँक्यू थँक्यू. मित्रांनो, महाराष्ट्रातील रायगड भूषण चक्रेस्वार सुप्रसिद्ध वेगाचा बादशाह अर्थातन वाऱ्यावानी मैथुर बैल पडतो अड्ड्यामध्ये खऱ्यातन राहुल भाई मथुर बैलाचे सुप्रसिद्ध बैलगाडा मालक अर्थातच अडिवली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच. मित्रांनो, प्रत्येक पक्षाला शॉर्टकट नाव आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मनसे, बहुजन समाजवादी पार्टी, बसपा. फक्त बापाचंच नाव पूर्ण घेतलं जातं ती म्हणजे शिवसेना आणि शिवसेनेचे हे दमदार तरुण तडफदार बाबी नगरसेवक तथा विद्यमान उपसरपंच अडिवली ग्रामपंचायत आणि मथुर बैलाचे सुप्रसिद्ध बैलगाडा मालक अर्थातच राहुल शेख पाटील यांचं शुभागमन त्यांच्या समवेत राधे एंटरप्राइजेसचे महबूब बैलाचे मालक आणि सर्वे सर्वा ज्यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये आपण सर्वात रकमेची अर्थात तब्बल 10 लाखाची पारितोषिक असणारी स्पर्धा पाहतो त्या स्पर्धेचे सर्व शिल्पकार अर्थातच दीपक शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं युवा सेना मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ. थँक्यू डीजे. तर नक्कीच खऱ्या अर्थानं या बासपीठाला ज्यांच्या येण्याने शोभा आली ते अर्थातच मथुर बैलाचे सुप्रसिद्ध मालक महाराष्ट्र बैलगाडी क्षेत्रातील सर्वात मोठं अग्रगण्य नाव म्हणून ज्यांची ओळख आहे. सर्वात महागडी खरेदी तब्बल 21 लाखाला मथुर बैलाची खरेदी करणारे सन्माननीय समाजसेवक राहुलदादा पाटील यांचा शुभ सन्मान या मुख्य बासपीठावर मात्र संपन्न केला जातोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक मुखेजी भगत यांच्या शुभ हस्ते मात्र स्वागत केलं जात आहे राहुलबाई पाटील यांचं. अडिवली गावचे उपसरपंच समाजसेवक आणि कोरोना काळामध्ये मात्र हजारो गोरगरिबांना अगदी घरोघरी जाऊन ज्यांनी अन्न पुरवठा केला असे एक दमदार व्यक्तिमत्व समाजसेवक राहुलबाई पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जातो आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे राहुलबाई आपलं या उसराई चषकामध्ये. स्वागतम सुस्वागतम. 5000 रुपयांचं पारितोषिक यावेळेस मात्र स्वीकारत असताना अतुलला आपण पाहतोय ऑन स्क्रीन. नक्कीच आज नशीब फळफळले आणि राहुलभाई यांच्या शुभासे मात्र हे पारितोषिक घेण्याचा बहुमान मात्र मिळाला आहे. मी मनाच्या अंतकणापासून आभार मानतोय ते अर्थातच अडिवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच महाराष्ट्र बैलगाडी क्षेत्रामधील अग्रगण्य नाव राहुलभाई पाटील त्यांची उपस्थिती मात्र आज या स्पर्धेला लाभली आणि त्यांच्या समवेत आलेल्या सगळ्याच मान्यवरांचं मनाच्या अंतकरणापासून आम्ही हार्दिक हार्दिक असं आभार मानतोय. थँक्यू सो मच आपल्या येण्यानं मात्र संपूर्णपणे या स्पर्धेला खऱ्या अर्थानं शोभा आली. या सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून या स्पर्धेचे मुख्य आयोजक हे म्हणजे भगत मुखेजी भगत यांच्याकडून मनापासून आम्ही आभार मानतोय. आणि या स्पर्धेमधून मात्र सर्व आपण पाहतोय राहुलबाई पाटील आणि त्यांच्या समवेत आलेल्या सगळ्या मान्यवरांच्या गाड्यांचा ताफा आपण ऑन स्क्रीन पाहू शकाल. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही दृश्य मोठ्या संख्येनं मात्र आलेले सगळ्या पाहुण्यांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक आभार.
थँक्यू व्हेरी मच. तर प्रसिद्ध चकडेवाले आतिशी पाटील चिंचपाडा यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्या, त्यांचं मी धन्यवाद देईन. तर याच दरम्यान ज्यांचं इथे शुभ आगमन झाले ते राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व सन्माननीय गोरखजी धुमाळ साहेब ग्रामपंचायत सदस्य साहेबांचं मी गावदेव विसराई चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करेन. सन्माननीय रमाकांत पाटील साहेब ग्रामपंचायत सदस्य, आज गावदेव विसराई चषकामध्ये आपण अमूल्य वेळ दिला.